म्युझिक बुक क्लब प्रस्तुत करीत आहे श्रीयुत गोपाळकृष्ण भोबे लिखित सात स्वरश्री या पुस्तकाचे अभिवाचन भाग पहिला महाराष्ट्रातील शिष्ट समाजात अभिजात संगीताला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या संगीताची पेठ महाराष्ट्रातील बहुजन समाजाला खुली करणाऱ्या आणि अखिल भारतातील संगीतसृष्टीत महाराष्ट्राची मान ताठ ठेवणारा शिष्य संप्रदाय निर्माण करणाऱ्या सात संगीत महर्षीच्या या जीवनकथा ही सातही नावे संगीताला आजीव वाहून घेतलेल्या साधकांना प्रातस्मरणीय अशीच आहेत या सप्तर्षींच्या जीवनातील घटना इतक्या हृदय आणि रोमहर्षक आहेत की कि त्या कितीही वेळा ऐकल्या तरी त्यातील गोडी अवीट वाटते संगीताची सेवा करणाऱ्या ज्या कलावंतांनी आणि शास्त्रकारांनी या लोकांना प्रत्यक्ष पाहिले ऐकले त्यांच्या समोर यातील जीवनात घडून गेलेल्या एका अत्यभूत साक्षात्काराचा आनंद त्यांच्या मुखावर उसंडू लागतो जणू ब्रह्म पाहिल्याचा सोहळा ते जेव्हा वर्णन करू लागतात तेव्हा ऐकणाऱ्यांचेही भान हरपते मी या सप्तर्षींसंबंधी खूप ऐकले इतके ऐकले की त्यातील एक एक घटना एकेका प्रदीर्घ लेखाचा विषय व्हावी एकच घटना निरनिराळे संप्रदायी निरनिराळे सांगतात मात्र त्यातील भावना एकच असते जसे एकाच घराण्याच्या गायकीचे अध्ययन केलेल्या गायकांच्या एखाद्या रागाच्या मांडणीमध्ये चिजेच्या बंदिशींमध्ये आलापीमध्ये आणि सुरावटीमध्येही फरक आढळतो तसेच या बाबतीतही म्हणता येईल या चरित्रातील काही घटना अशा आहेत की आजच्या जमान्यातील काही लोकांना त्या अवास्तवही वाटण्याचा संभव आहे परंतु चाळीस वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे हे येथे लक्षात घेतले पाहिजे त्या काळी घरोघरी तुडुंब भरलेली धान्याची कोठारी होती बाजारात एका रुपयाला पस्तीस ते चाळीस शेर धान्य आणि एका रुपयाला पस्तीस शेर दूध दारात म्हशी उभ्या करून डोळ्या देखत पिळून मिळत होते घासा घासाला चार पाच तरी बनाम पिस्ते मिळावे अशी अस्सल साजूक तुपाची मिठाई आठ आणि शेर होती आजच्या नव्या पिढीला या दंतकथा वाटणे स्वाभाविक आहे पण या सत्यकथा आहेत ती परिस्थिती पाहिलेली भोगलेली माणसे जिवंत आहेत आणि म्हणूनच या चरित्रातील चरित्र नायकांचे व्यक्तित्व अधिक भरदार करणाऱ्या काही ऐकीव घटना मी त्यात कोणताही फेरफार न करता जशा ऐकल्या तशाच मांडल्या आहेत चालू काळाशी त्यांची सांगड घालून त्यांना वास्तवतेच्या मुशीत कोंबून त्यांचा नूर बदलण्याचा प्रयत्न मी केलेला नाही वास्तविक हे सातही गुरुजन त्यांच्या विशाल संप्रदायाला परब्रह्मस्वरूप वाटतात त्यांचे गुणानुवाद गाताना या संप्रदायातील प्रत्येकाला शब्द अपुरे पडतात त्या मानाने माझ्या लेखणीलाही मर्यादा पडलेल्या आहेत अभिजात संगीताची अभिरुची बहुजन समाजात आज अपरंपार वाढत आहे संगीतकलेच्या ऊर्जितावस्थेसाठी झटणाऱ्यांच्या पाठीशी भारताची शासन संस्था आज उभी आहे अशा वेळी संगीताची उपासना करू इच्छिणाऱ्या नव्या पिढीला आणि संगीताची आवड असलेल्या बहुजन समाजाला संगीतातील या महापुरुषांनी केलेल्या अटोकाट परिश्रमांची आणि हठयोगी साधनेची थोडीशी जाणीव असावी अशी स्फूर्ती भावी पिढीला मिळावी या हेतूने ही चरित्रे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने नियुक्त केलेल्या सल्लागार समितीने अशा तऱ्हेची एक पुस्तक मालिका संगीतप्रेमी बहुजन समाजाला अल्प किमतीत उपलब्ध व्हावी अशी योजना मांडली आणि समाज कल्याण खात्याने ती मान्य केल्यानंतर हे कार्य माझ्याकडे सोपवून त्यांनी माझा जो बहुमान केला याबद्दल शासन संस्थेचा मी आभारी आहे समाजकल्याण खात्याच्या मंत्री माननीय श्रीमती निर्मला राजे भोसले यांनी या पुस्तकाला पुरस्कार लिहून मला आशीर्वाद दिला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे माझे गुरुतुल्य स्नेही चित्रकार दिनानाथ दलाल यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ मोठ्या प्रेमाने तयार केले मित्रवर्य व्ही एन ओ के यांनी अविलंबे रेखाचित्र तयार करून देऊन या पुस्तकाची शोभा वाढवलेली आहे संगीतातील ज्येष्ठ श्रेष्ठ असे माननीय गह रानडे यांचे मार्गदर्शन अतिशय मोलाचे अनेक समस्यांचा खल त्यांनी तासन तास केला महाराष्ट्र सरकारच्या मुद्रणालयातील अधिकारी श्रीयुत बापूराव नाईक आणि श्रीयुत सप्रे यांनी या पुस्तकाच्या निर्मितीकडे वेळात वेळ काढून आपलेपणाने लक्ष पुरविले मनोरंजन समितीचे चिटणीस श्रीयुत राजाराम हुमणे आणि प्रसिद्धी संचालनालयाचे श्रीयुत वसंत शिरवाडकर यांचे सहाय्य वेळोवेळी वे लाभलेले आहे या सर्वांचे मी नम्रपणे आभार मानतो श्री या पुस्तकासाठी श्रीमती निर्मला राजे यांनी लिहिलेला पुरस्कार महाराष्ट्रात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि विकास करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन वेचले अशा कलाकारांचा आणि विद्वानांचा सामान्य जनतेला परिचय करून देण्याच्या उद्देशाने अल्प किमतीत त्यांची चरित्रे प्रसिद्ध करण्याची महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण खात्याने एक योजना आखली असून या योजनेनुसार प्रसिद्ध होत असलेले सात स्वरश्री हे पहिले पुस्तक होय महाराष्ट्र राज्य संगीत महोत्सव सल्लागार समितीच्या सूचनेप्रमाणे पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर पंडित विष्णू दिगंबर पलुसकर पंडित विष्णू नारायण भातखंडे पंडित भास्कर बुवा बखले खा साहेब अब्दुल करीम खा गायनाचार्य रामकृष्ण बुवा वझे आणि खा साहेब अल्लादिया खा या सात श्रेष्ठ व्यक्तींचा सा या पुस्तकात समावेश करण्यात आलेला आहे मराठी मुलखातून उत्तरे जाऊन गायन विद्या संपादन करण्यासाठी विंध्य सातपुडा पर्वतांच्या रांगा ओलांडीत तापी नर्मदा पार करून शेकडो मैल पायी प्रवास करीत ग्वाल्हेर पर्यंत पोहोचलेला व्यक्तींमध्ये पंडित वासुदेव बुवा जोशी आणि पंडित बुवा देव उर्फ बुवा हे पहिले होत तथापि उत्तरेत अपरंपार कष्ट करून हिंदुस्थानी संगीत महाराष्ट्रात प्रथम आणण्याचा मान बुवा इचलकरंजीकरांना असून त्यांचे नाव महाराष्ट्राच्या संगीताच्या इतिहासात अजरामर झालेले आहे बाळकृष्ण बुवानी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महाराष्ट्रात आणले इतकेच नव्हे तर सामान्य माणसाच्या मनात गवयांविषयी असलेले किल्मिशही दूर केले आणि शास्त्रीय संगीत लोकाभिमुख केले एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गायन समाजाची स्थापना करणे संगीत दर्पण नावाचे मासिक काढणे या गोष्टीही त्यांनी केल्या बाळकृष्णभुआांनंतर विष्णू दिगंबर पलुसकर यांनी कलावंतांना सामाजिक प्रतिष्ठा आणि मान मिळवून देण्यासाठी सतत पस्तीस वर्ष प्रयत्न केले त्यांनी मैफलीला व्याख्यानाची जोड दिली जाहीर जलसे केले संगीत परिषदा भरवल्या आणि गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली संगीत परीक्षांची कल्पना त्यांनीच प्रत्यक्षात आणली आणि मुख्य म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे स्वरलेखन करून शास्त्रशुद्ध अशी स्वरलिपी तयार केली पलुस्करांची ही कामगिरी संगीताच्या अभिवृद्धीला निसंशय पोषक ठरली पंडित विष्णू नारायण भातखंडे हे काही मूलचे गायक नव्हेत परंतु संगीतात त्यांनी विशेष लक्ष घातले संगीतशास्त्रातील जुन्या ग्रंथांचे अध्ययन केले त्याच विषयावरील इतर भाषांमधील ग्रंथांचा अभ्यास केला आणि हिंदुस्थानभर दौरे काढून अनेक दुर्मिळ चिजा अस्थायी अंतरे पैदा केले या सर्व सामुग्रीच्या आणि संशोधनाच्या आधारे भारतीय संगीत हे भारतीयच आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी संस्कृत मराठी आणि इंग्रजीतून विपुल अशी ग्रंथरचना केली त्यांनी लिहिलेली हिंदुस्थानी संगीत क्रमिक पुस्तक मालिकेतील सहा पुस्तके म्हणजे संगीत क्षेत्रातील लोकांना त्यांनी दिलेली मोलाची देणगीच होय शास्त्रीय आणि पायाशुद्ध संगीत शिक्षण देण्यासाठी त्या काळात ज्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या त्यांच्यापैकी कित्येकांच्या मागे पंडित भातखंड्यांचा हात होता एकोणीसशे सव्वीस मध्ये लखनौ येथील कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक स्थापन झाले तेही मार्गदर्शनाखालीच विद्वान झाल्याशिवाय तोंड दाखवणार नाही अशी करणाऱ्या बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकरांच्या प्रमाणेच भास्कर बुवा झाल्याखेरीज किर्लोजकर नाटक मंडळीत पाऊल टाकणार नाही अशी प्रतिज्ञा करणारे आणि अविश्रांत श्रम करून ती प्रतिज्ञा खरी करून दाखवणाऱ्या बखल्यांची ही कामगिरी अजोड अशीच आहे फैज महम्मद खा नत्थन खा आणि अल्लादिया खाँ या त्रिमूर्तींकडून वेगवेगळ्या प्रकारची गायकी घेऊन तिचे एक अपूर्व रसायन बनवण्या इतकी कुशाग्र बुद्धिमत्ता भास्कर बुवांजवळ होती त्यामुळेच भूगंधर्व रहिमत खाँ आणि फैयाज खा, खा यांच्यासारख्या अव्वल दर्जाच्या उस्तादांनी त्यांच्या गाण्याची वाखाणणी केली भास्कर बुवा केवळ गायक नट म्हणून मिरवले नाहीत तर स्वयंवर विद्याहरण द्रौपदी इत्यादी नाटकांचे संगीत दिग्दर्शन करून त्यांनी मराठी नाट्यसंगीताचा दर्जा उंचावला भारत गायन समाजाची स्थापना ही त्यांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी संगीत सूर्य म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते अशा दैदिप्यमान गायकीचे गवई म्हणून उस्ताद अल्लादिया खा यांचा लौकिक होता खासाहेब तब्बल पन्नास वर्ष महाराष्ट्रात राहिले महाराष्ट्राशी ते इतके एकरूप झाले की त्यांनी नुसती मराठी भाषाच आत्मसात केली असे नाही तर मराठी संत वाङ्मयाचा अभ्यास करण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली जयपूर घराण्याची गायकी महाराष्ट्राशी त्यांनी इतकी एकजीव केली की आता जयपूरवाले म्हणणाऱ्या गायकाजवळ सुद्धा ती सापडणे मुश्किल आहे जयपूरची गायकी महाराष्ट्राची झाली आणि महाराष्ट्राबाहेर इतकेच नव्हे तर खुद्द जयपुरातही दुर्मिळ झाली याचे मुख्य कारण म्हणजे खा साहेबांना महाराष्ट्राविषयी वाटणारे प्रेम खा साहेबांनी महाराष्ट्रावर इतके प्रेम करण्याचे कारण त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे महाराष्ट्रासारखे रसिक इतरत्र आढळायचे नाहीत या रसिकतेमुळेच महाराष्ट्रावर अनेक संगीतकारांनी अपार प्रेम केले आणि महाराष्ट्रानेही त्यांचे अलोट कौतुक केले या संगीत प्रेमामुळे अनेक संगीतकार महाराष्ट्राकडे आकर्षिले गेले ते महाराष्ट्रात स्थायिक झाले आणि महाराष्ट्रातच त्यांनी देह ठेवले यात ग्वाल्हेर घराण्याचे भूगंधर्व गंधर्व रहीमत खा किराणा घराण्याचे बंदे अली खा आणि अब्दुल करीम खा जयपूर घराण्याचे अल्लादिया खा अशा जुन्या महान कलाकारांचा उल्लेख करता येईल आजही बडे गुलाम अली खान आमिर खा, खा पंडित रविशंकर डागर बंधू यांच्यासारखे श्रेष्ठ कलाकार महाराष्ट्राकडे आकर्षिले जातात ते याच कारणामुळे महाराष्ट्रातील संगीताचा इतिहास घडवणाऱ्या या सप्त कलाकारांची लालित्यपूर्ण चरित्रे महाराष्ट्रातील एक नाणावलेले संगीत समीक्षक श्रीयुत गोपाळकृष्ण भोबे यांनी महाराष्ट्र शासनासाठी खास लिहून दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानते प्रसन्न वेधक शैलीत लिहिलेले सात स्वरश्री हे पुस्तक लोकप्रिय होईल असा मला विश्वास वाटतो या सात कलाकारांच्या जीवन चरित्राचा पट पाहता श्रीमंत पूज्य सयाजीराव महाराजांच्या सानिध्यात बडोदे येथे गेलेल्या माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी साहजिकच मनात उभ्या राहतात बडोदे संस्थान आणि विशेषतः श्रीमंत पूज्य सयाजीराव महाराज यांच्याशी या सात कलाकारांपैकी बहुतेक सर्वांचा या ना त्या प्रकारे संबंध आला होता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर जेव्हा बडोद्यामध्ये प्रथम गेले तेव्हा श्रीमंत पूज्य जमनाबाई महाराणी साहेबांनी त्यांची कीर्ती ऐकून त्यांचे खास गाणे केले होते आणि बडोद्यात दोन महिने राहण्याविषयी आग्रह सुद्धा केला होता खुद्द सयाजीराव महाराजांनी त्यांची खास बैठक करून त्यांना मोठी बिदागी दिली होती आणि दरबारात राहण्याविषयी सूचनाही केली होती संगीत क्षेत्रातील कलाकार एकत्र आणण्यासाठी पंडित भातखंड्यांनी जी अखिल भारतीय संगीत परिषद भरवली होती ती सयाजीराव महाराजांच्या अध्यक्षतेखालीच याच परिषदेत पद्धतशीर गायन शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करण्यात आला होता आणि त्या पद्धतीनुसार चालणारी गायन शिक्षण संस्थाही बडोद्यात स्थापन झाली होती सयाजीराव महाराजांचा भातखंड्यांवर फार लोभ होता भास्कर भुवांचा तर जन्म बडोदे संस्थान येथील कठोर या गावचा बडोद्यातच श्रीयुत भाटवडेकर आणि बाळशास्त्री तेलंग या दरबारी सेवकांच्या मदतीने आणि मध्यस्थीने त्यांचे फैज महम्मद खा यांच्याकडे शिक्षण झाले किर्लोस्कर नाटक मंडळींचे श्रेष्ठ नट आणि गायक भाऊराव कोल्हटकर यांना भास्कर बुवांच्या दिव्य गायकीचा साक्षात्कार झाला तोही बडोद्यातच उस्ताद अब्दुल करीम खा बडोद्याहून महाराष्ट्रात आले उस्ताद अल्लादिया खाही बडोद्यात अनेक वेळा गायले होते आणि तेथे त्यांचा लौकिकही झाला होता सात स्वरश्री हे पुस्तक महाराष्ट्रातील रसिक जनतेपुढे ठेवताना यातील चरित्र नायकांच्या कर्तृत्वाचा सामान्य जनांना परिचय होईल आणि नव्या पिढीतील गायकांना त्यापासून बहुमोल असे मार्गदर्शन होईल असा विश्वास मी पुन्हा व्यक्त करते